सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज नाशिक द्वारका परिसरातील खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून बेशिस्त पार्किंग मुळे वाहतूक कोंडी नाशिक शहरामधलं अतिशय महत्वाचं ठिकाण मानले जाणारे द्वारका परिसर येथील सर्व्हिस रोडवरती खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून सध्या बस प्रवासी भरताना बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसोबतच अशा पार्किंगमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली असून अशा प्रकारे वाहन पार्क करणाऱ्या बस चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे द्वारका परिसर अत्यंत अशा वाहतुकीने गजबजलेल्या व वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्वारका परिसरात बेशिस्त खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून होत आहे हे बेशिस्त पार्किंग या बेशिस्त पार्किंगमुळे या ठिकाणी अनेक वेळा प्रवासी आणि बेशिस्त ट्रॅव्हल्स बस चालक व स्थानिक वाहनधारक यांच्यात वादीवाद झाले आहे याच परिसरात हाकेच्या अंतरावरती नाशिक महानगरपालिकेचे डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय असून या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो अनेक वेळा या ठिकाणी इमर्जन्सी पेशंटही मध्ये वाहतूक कोंडीमुळे अडकून पडलेले दिसून आले आहे या रुग्णालयाला दुसरा मार्ग नसून हाच सर्व्हिस रोड आहे यामुळे या रुग्णालयात जाणाऱ्या एखाद्या रुग्णाचा उशिरा अभावी काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण वाहतूक विभाग या परिसरातील बेशिस्त पार्किंगवरती का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे आधीच या परिसरात भुयारी मार्ग बंद असल्याने पादचारांचा हाल होत आहे त्यातच द्वारका परिसरात अतिक्रमणाने विळका घातल्याने रस्तेही अरुंद झाले आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने एखादा अपघात होण्याच्या आधी तात्काळ या बेशिस्त खाजगी ट्रॅव्हल्स बस पार्किंगवरती लक्ष देण्याची गरज आहे